घरगुती चटणी करायची, नोकरी व्यवसायातून वेळ नाही, मग स्वाद मसालेमध्ये या। चवीला चटणी कशी हवी ते सांगा। निवडक मसाले भाजून, कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर। वा, आता तुमच्या जेवणाला चव येणार। प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार। स्वाद मसाले, गेस्ट हाऊस शेजारी पलूस। संपर्क 84 82 66 75 30 98 66 66, 99 625 225 88 558 81 081 62। ऊस गाळप हंगाम सुरू होऊन 5 महिन्याचा कालावधी झालाय। सध्या मार्च अर्धा संपला तरी अनेक ठिकाणी ऊस शेतात उभा आहे। ऊस तोड मिळत नसल्याने शेतकरी हताश झाला आहे। उन्हाची तीव्रता वाढत असल्याने ऊस वाळून चिपाडासारखा होत आहे। उसाला आलेले तुरेही जळून गेले आहेत व त्या ठिकाणी फक्त काड्या राहिले आहेत। ऊस वेळेवर गाळपासाठी गेला नाही तर वजनात घट येणार आहे। लाईट बिल, बँका, सोसायटी कर्ज कसे फेडायचे या विचाराने शेतकरी त्रस्त झालाय। यावर्षी ऊसाचे प्रमाण भरपूर व ऊस तोडणी मजुरांची कमतरता असे विरोधी वातावरण आहे। सध्या उन्हाची तीव्रता वरचेवर वाढत असल्याने ऊस तोडणी मजुरांचा तोडणीचा दरही वाढता वाढता वाढतच चाललाय। तो 10,000 रुपये एकरापर्यंत गेला आहे। त्यातच सध्या ऊसतोड मजुरांच्या मनमानीमुळे शेतकरी हवालदिल झालाय। मजुराची मर्जी सांभाळली नाही तर ऊस तोडला जात नाही, त्यामुळे कमी क्षेत्र असणारा शेतकरी भरडला जात आहे। आणखी महिनाभर गाळप हंगाम सुरू होईल, त्यानंतर गाळप हंगाम बंद होईल। अशा परिस्थितीत शिल्लक राहणारे ऊसाचे प्रमाण जास्त राहणार आहे, त्यामुळे अगोदरच संकटात असलेला शेतकरी आणखी संकटात येणार आहे। यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांचा ऊस गाळप अभावी क्षेत्रातच राहतील अशी भीती व्यक्त होत आहे। याकूब शिकलगार, 7 स्टार न्यूज, लेंगरी।